रस्त्यांची दुरवस्था आणि उघडा मानवस बाबत मुंबई हायकोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडते. मुंबई महानगर प्रदेशातील 6 महापालिका आयुक्तांना कोर्टाने समन्स बजावले. आज सगळ्यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले. राज्यात सध्या डोळ्यांची साथ आली. या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले. बुलढाणा, पुणे, जळगाव, नांदेड, अकोला, वर्धा, नंदुरबार, भंडारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्ण दगावल्याचा आरोप त्यांनी केला. रुग्णालयात डॉक्टर नसणं, रुग्णांकडे लक्ष न देणं असे आरोप करत नातेवाईक संतप्त झालेत. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला, तसंच डॉक्टरांना शिवीगाळाही केली. संभाजीनगर शहरातील ग्रीन झोनवर 70 ते 80 हजार घर हाताला मुंगे येत होते. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. त्यांची बेकायदा बांधकामं झाली आहेत. आता हा भाग येलो झोन मध्ये आणण्याचा निर्णय मनपानं घेतलाय. मात्र ज्या ग्रीन झोनवर 90% बांधकाम झाले त्यांच्याच जमिनी येलो केल्या जाणार आहेत असा निर्णय महापालिकेनं दिला आहे. अलिबाग तालुक्यातल्या जलजीवन मिशन योजनेचा आढावा बैठकीत आमदार महेंद्र दळवी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. योजनेच्या कामात अनेक त्रुटी राहिल्या आहेत, गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीही आल्या होत्या, त्यामुळे आमदार चांगलेच संतापले. मुंबईतल्या ऑटो टॅक्सी चालकांविरोधात आता व्हॉट्सअपवर तक्रार करता येणार आहे. ऑटो आणि टॅक्सी चालकांनी गैरवर्तन केलं, भाडं नाकारलं, जास्त भाडं आकारलं तर त्याविरोधात आता मुंबईकरांना व्हॉट्सअपवरून तक्रार दाखल करता येईल. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ही सोय उपलब्ध करून दिली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे